एका गावामध्ये 4526 पुरुष व 3214 स्त्रिया आहेत, तर गावामध्ये पुरुषांची संख्या किती अधिक आहे? या शाब्दिक उदाहरणामध्ये सुरुवातीला आपण दिलेली माहिती काय आहे ते पाहूया. दिलेली माहिती एका गावामध्ये 4526 पुरुष व 3214 स्त्रिया आहेत, तर गावामध्ये आहेत. आता याच्यात विचारलेली माहिती माहिती तर गावामध्ये पुरुषांची संख्या किती अधिक आहे? आता या उदाहरणाचा तक्ता करू. पुरुषांची संख्या 4526 वजा स्त्रियांची संख्या 3214. पुरुषांची संख्या घेऊया. 4526 मध्ये 6 एकक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 दोन दशक आहेत. 1, 2, 5 शतक आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि 4000 आहे. 1, 2, 3, 4. आता आपण वजाबाकी करताना एकातून एकक वजा करतो, दशकातून दशक वजा करतो, शतकातून शतक वजा करतो आणि हजारातून हजार वजा करतो. तर आता आपण एकातून एकक वजा करूया. 6 एकातून 4 एकक वजा केले. 1, 2, 3, 4, 1, 2, 2 एकक शिल्लक राहिले. 2 दशकातून 1 दशक वजा केला, 1 दशक शिल्लक राहिला. 5 शतकातून 2 शतक वजा केले. 1, 2, 1, 2, 3, 3 शतक शिल्लक राहिले. आता आपण 4000 वजा करूया. 1, 2, 3 आता आपल्याकडे 1000 शिल्लक राहिले. आता उदाहरणात म्हटल्याप्रमाणे गावामध्ये पुरुषांची संख्या कितीने जास्त आहे ते आता आपल्याला समजू. 1000 म्हणजे 1, 1300, 1310, 1310, 1311, 1312. गावामध्ये पुरुषांची संख्या 1312 ने अधिक आहे. 1312.